हॅलो गुड मॉर्निंग कसं आज सगळे छान ना मी पण मस्त आहे गेल्या व्हिडिओत मी तुम्हाला बोलले होते असे बरेच सिनेमा आहेत जे आपल्याला मोटिवेट करतात आपल्याला प्रेरणा देतात ते सिनेम्यांची मी लिस्ट देणार आहे असं तुम्हाला बोलले होते त्यामुळे त्या, त्या सिनेमांबद्दल अगदी थोडक्यात आज मी तुम्हाला सांगणार आहे का म्हणजे हे सिनेमे आपल्याला जीवन जगण्याची उमेद देतात रियल लाईफ चित्रपटांची का नाही या चित्रपटांनी आपल्याला प्रचंड प्रमाणात प्रेरणा दिली आहे अडचणींवर मात करत कशा प्रकारे ध्येयाची प्राप्ती केली हे या चित्रपटांनी आपल्याला उत्तम प्रमाणे उत्तम प्रकारे दाखवून दिलेला आहे पहिला चित्रपट मी सांगित मी पूर्वी पण तुम्हाला सांगितलं होतं मांझी द माउंटेन मॅन तुम्हाला माहित आहे हा कुठला हा बिहार मधील एका गावातला शेतकरी मजूर त्याची बायको आजारी पडली तिला घेऊन जायला रस्ता नसल्यामुळे तिचं मृत्यू झाला म्हणून हे माणसानं फक्त चिनी आणि हातोडेनं मोठा रस्ता बनवला दोन ट्रक एट ए टाईम जातील एवढा डोंगर फोडून त्यानं रस्ता बनवला आणि ह्याचेसाठी त्याला तेवीस वर्ष लागली त्यामुळे मांझी द माउंटेन मॅन हा चित्रपट आपल्याला सांगतोय अशक्य अस काही नाही एखादा शेतमजूर एकटा एवढा मोठा रस्ता बनवतो ती काय त्याच्याकडे हत्यारा फक्त हातोडी आणि चिन्नी ना तो करतो ही आपल्याला अशक्य काही नाही नाहीये हे शिकवते हा मला वाटते चित्रपट दोन हजार पंधरामध्ये रिलीज झालेला आहे आता बारावी फेल हा चित्रपट तुम्ही बघितला असाल आणि ह्याची स्टोरी लाईनच आहे माई हार नाही मानुंगा बारावीत नापास झालेला मुलगा त्यांचं नाव आहे मनोज कुमार शर्मा हे आय पी एस अधिकारी बनतात तुम्ही बरेच त्यांचे व्हिडिओ पण बघितले असतील किंवा पेपरमध्ये पण वाचलं असेल म्हणजे आणि गरीबी घरचा मुलगा तो काय काय संघर्ष करतो आणि कसा एक उत्तम आय पी एस अधिकारी बनतो हे ह्या चित्रपटानं दाखवले हेनं दाखवलं आपल्याला तुमचं मनाचा निश्चय असला तर तुम्ही काही साध्य करू शकता बारावी फेल मुलगा बारावीत नापास झालेले आय पी एस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांचा हा बयोपिक आहे हे आपल्याला निश्चय शिकवते सुपर थर्टी ऐकला असाल ना हा कोणाबद्दल आहे ऋत्विक रोशन ऍक्टिंग केले मला वाटते आनंद कुमार आहे त्यांचं नाव गणितज्ञ आहेत आणि बिहारचे आहेत त्यांना आय आय टीमध्ये ॲडमिशन मिळाली तरी त्यांच्याकडे पैसे नव्हते म्हणून ते ॲडमिशन घेऊ शकले नाही म्हणून त्यांनी काय केलं आई पापड बनवायची हे पापड विकायचे आणि द बेस्ट हुशार तीस मुलांना ते फ्रीमध्ये कोचिंग द्यायचे आणि हेतले सर्व का सर्व मुलं आय आय टीला सिलेक्शन होते या मुलांचं हे संघर्ष दाखवले तो माणूस काही श्रीमंत नाही त्याच्याकडे काही खूप काही नाहीये पण आई पापट आहे आणि हे नेऊन विकायचे हे सर्व तीस मुलांचं जेवण खाणं सगळं स्वतःचे खर्चानं हे करतात म्हणजे संघर्ष आयुष्यातला संघर्ष काय आहे हे आपल्याला ह्या चित्रपटानं दाखवले आता हिचकी चित्रपट कमजोरीवर मात करणारा आहे राणी मुखर्जीनं ॲक्टिंग केले त्याचे ती एक शिक्षिका आहे आणि तिला टॉरेंट सिंड्रॉमची एक आजार आहे ती सिंड्रॉमग्रस्त आहे तरीही ती तिच्या कमजोरीवर मात करून झोपटपट्टीतील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम करते म्हणजे तिनं कमजोरीवर मात केलेली आहे आपण काहीतरी एवढंसं झालं की नाही बाबा मला सर्दी झाली आहे मला ताप झालं आहे मला अमुक झालं आहे म्हणून होत नाही हे बघा एवढ्या मोठ्या आजारांवर सुद्धा तिनं मात करून आपलं कमजोरीवर मात करून ती झोपटपट्टीतले मुलांना शिक्षण देते आणि निर्जा तुम्ही बघितलं असेल शिवताचं तिला व्हायचं असते एअर हॉस्टेस आणि ती एअर हॉस्टेस होते पण हा दोन हजार सोळामध्ये चित्रपट रिलीज झालेला आहे आणि एअर हॉस्टेज नीरजा भनोट ही किती ते चित्रपटात आपण बघितले सगळे प्रवाशांचे ती अपहरण झालेलं असते ते सगळ्यांचे जीव वाचवतेय आणि स्वतःचा जीव मात्र तिला गमवावा लागतो तिच्या शूरतेला मानवंदना देण्यासाठी हा सिनेमा बनवलेला आहे ते कुठले कुठले सिनेमांबद्दल सांगितलं मी मांझी तो अशक्य काही नाही हे शिकवतो बारावी फेल निश्चय तुम्ही निश्चय दृढ निश्चय केलात की तुम्ही काही करू शकता मिळवू शकता थर्टी, आनंद कुमार गरीब मुलांना स्वतःचे खर्चानं शिकवतात हिचकी राणी मुखर्जीचा कमजोरीवर मात आणि निर्जा शूरतेवर मात करायचा चित्रपट आहे त्यामुळे चित्रपट म्हणजे वाईट आहे असं हो, की ते नाहीये किंवा इव्हन मोबाईल मोबाईल म्हणत नाही गोष्टी शिकू शकतो सिनेमा वाईट नहीं पन करतो, आहारी जातो मोबाईल हातात घेतला का नाही आपण खाली ठेवतच नाही नुसतंचे बघ त बघ भग, नाही तुमचे कामापुरता वापरा ते हे खूप उपयोगी आहे तसेच हे सिनेमेसुद्धा खूप खूप आपल्याला उपयोगी पडणारे आहेत असंच मराठीत खूप वर्षापूर्वी सचिनचा एक चित्रपट आला होता आत्मविश्वास म्हणून मला माहीत नाही आल हल्ली तो तुम्हाला बघायला मिळेल का नाही म्हणून खूप वर्षापूर्वी आम्ही बघितला होता तो चित्रपट आत्मविश्वास तो पण तसं आत्मविश्वास तुम्ही कसा निर्माण करू शकतो इवन खोटे ती आहे मला मंत्र माहीत आहे मी हे करते म्हणून आणि तिचेवरती आत्मविश्वास निर्माण आहे आणि त्याच्यामुळे नंतर ती बाई कसं आहे हे ते दाखवलेलं आहे म्हणजे मला काय म्हणायचं आहे मोटिवेशन तुम्हाला कुठेही मिळते कुठेही मिळू शकते तुमच्या आजूबाजूला असतात आजूबाजूला कितीतरी माणसं असतील त्यांचे जीवनाकडे बघा तुम्ही त्यांच्याकडे बघून मोटिवेट व्हा कितीतरी ग्रेट माणसं आहेत अगदी खालचे थरात येऊन ते वरपर्यंत पोचलेले आहेत त्यांची घरची हालाकीची परिस्थिती असेल काही असेल तुमचे मित्रमंडळी पण असतील ते तुमचे नातेवाईक पण असतील म्हणजे रोजचे जीवनातले असतील कितीतरी एस्पेशली लेडीज घरकाम अमुक तमूक शेतातली कामं करून आपले मुलांना शिकवून एकदम मोठे होतात कितीतरी आय ए एस ऑफिसर वगैरे बघा तुम्ही हा किती गरिबीतनं वर येऊन आलेले आहेत त्यांच्या जीवन कहाण्या वाचा तुम्ही मला वाटते राजेंद्र बरुड म्हणून वाटते आय एस ऑफिसर होते कलेक्टर त्यांची आई आजी दारू विकायचे हां आणि असले परिस्थितीतनं ते आय ए एस झाले डॉक्टर झाले ते बी बी एस आणि मग आय ए एस असं आजूबाजूला बघा तुम्ही कितीतरी तुमच्या आजूबाजूला आलेले अधिकारी पण सांगतील ते कसे झाले मोठे काय झालं त्यांचं सगळं ते सांगतील त्यामुळे हे सगळ्यातनं तुम्ही मोटिवेशन घेऊ शकता आणि ह्या मोटिवेशनमधनं आपण आपली कमजोरी आपलं दुखणं काय तर काय नथिंग इट इज त्यामुळे आपण हे सगळेवर मात करूया आणि आपणही एक दिवस समवन ग्रेट बनूया अच्छा हॅव ए गुड डे